नमस्कार, चवदार चविष्टमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चकलीची भाजणी व त्याचे परफेक्ट प्रमाण किती घ्यायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग आपण साहित्य पाहूयात. मी इथे 4 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. कोणताही तांदूळ तुम्ही घेऊ शकता व माप तुम्ही घेताना धान्याचे एकच माप ठेवा. ग्लासनी घ्या किंवा वाटीने घ्या, सेम माप पाहिजे आपल्याला. 4 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. 2 वाटी मी इथे चण्याची डाळ घेतलेली आहे. 1 वाटी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे. 1/2 वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. 3 चमचे ओवा घेतलेला आहे. 3 चमचे जिरे घेतलेले आहेत. 6 चमचे धणे आहेत. 3 चमचे साबुदाणा आहे. आणि चकली हलकी होण्यासाठी 1/2 वाटी पोहे घेतलेले आहेत. आता मी तुम्हाला व्यवस्थित सांगते. जेवढे तांदूळ आहेत त्याच्या 1/2 आपल्याला चण्याची डाळ घ्यायची आहे, त्याच्या 1/2 उडदाची डाळ आणि त्याच्या 1/2 मुगाची डाळ. हे परफेक्ट प्रमाण झालेलं आहे आपल्या भाजणीचं. आता आपल्याला काय करायचं आहे, हे सगळे कडधान्य वेगवेगळे धुवून पाण्याने निथळ ठेवून एका स्वच्छ कपड्यावरती 9 तास सुकवून घ्यायचे आहेत. आणि सुकवताना आपल्याला नेहमी सावलीमध्ये सुकवायचे आहेत, उन्हात सुकवायचे नाही आहेत. सावलीमध्ये फॅन चालू करून तुम्ही सुकवू शकता. 9 तास सुकून घ्यायचे आहेत. आणि आपण हे अधूनमधून हात फिरवून व्यवस्थित पसरवून किंवा व्यवस्थित सुकवून घेणार आहोत. आपण हे धान्य आता सुकून घेऊया 9 तास आणि आपण याची भाजणी करूया. इथे मी तांदूळ धुतलेले आहेत आणि एका बेडशीटवरती सुकायला ठेवलेले आहे, तुम्ही पाहू शकता. उडदाची डाळ, मुगाची डाळ आणि चण्याची डाळ ही धुवून मी इथे सुकायला ठेवलेले आहे. साधारण 9 तास मी हे सुकवून घेणार आहे. आणि नंतर आपण एका कढईमध्ये हे व्यवस्थित खमंग असं भाजून घेणार आहोत. आपलं धान्य इथं सुकवून तयार आहे. मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये सुकवलेले तांदूळ आहेत ते आपण भाजून घेणार आहोत. तांदूळ आपल्याला व्यवस्थित 10 ते 15 मिनटं मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचे आहेत. तांदूळ आपल्याला लाल करायचे नाही आहेत, मोठ्या गॅसवरती सुद्धा भाजायचे नाही आहेत, नाहीतर जळून जातील तांदूळ आपले भाजताना. ही सगळी भाजणी आपल्याला साधारण 1 ते 1.5 तास लागणार आहे भाजायला. व्यवस्थित मीडियम गॅसवरती खमंग अशी भाजून घ्यायची आहे आपल्याला भाजणी. तुम्ही कोणत्याही कढईमध्ये भाजू शकता, पितळेच्या, ॲल्युमिनियमच्या, फक्त जाडबुडाची कढई घ्या भाजताना. भाजणी आपण व्यवस्थित भाजून घ्यायची आहे, करपवायची नाही आहे. बारीक मीडियम गॅसवरती खमंग भाजून घ्यायची आहे. भाजणी जेवढी तुम्ही चांगली भाजाल तेवढी तुमची चकली चांगली होणार आहे. ही यामधली एक टीप आहे. त्याच्यामुळं भाजणी ही व्यवस्थित भाजायची आहे. तांदूळ आपण हे 15 मिनटं व्यवस्थित भाजून घेणार आहोत. आपले इथे तांदूळ भाजून झालेले आहेत, तुम्ही इथे पाहू शकता. तांदूळ एकदम हलका झालेला आहे भाजल्यामुळे. 15 मिनटं आपण हा भाजून घेतलेला आहे. आता आपण हा एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तांदूळ काढून घेतला आहे आणि आता आपण चण्याची डाळ आहे ती कढईमध्ये टाकलेली आहे. आपल्याला जास्त वेळ हा चण्याची डाळ भाजण्यासाठीच लागणार आहे. चण्याची डाळ व्यवस्थित खमंग अशी वास येईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत. जोपर्यंत चण्याच्या डाळीचा खमंग असा वास येत नाही तोपर्यंत आपण ही भाजणार आहोत. आपल्याला डाळ भाजायला साधारण 20-1 मिनटं तरी लागतील. आपण मोठ्या गॅसवर नाही आहे भाजायची डाळ, मीडियम गॅसवरती सतत अशी हलवत राहून राहून आपण ही भाजून घेणार आहोत. आपली डाळ इथे
होतच आलेले आहे। आता आपण हे काढून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकता किती छान रंग फक्त बदललेला आहे डाईचा, ब्राउन कलर झालेला आहे, पण जळालेली नाही आहे किंवा काळी ही झालेली नाही आहे। त्याच्यामुळे डाळ नेहमी भाजताना मीडियम टू लो फ्लेमवरती भाजायची आहे आपल्याला। आपण आता ही चण्याची डाळ काढून घेऊया आणि मुगाची आणि उडदाची डाळ भाजून घेऊया। इथे मी मुगाची डाळ घालत आहे कढईमध्ये आणि उडदाची ही डाळ घालून घेत आहे। आपण या दोन्ही डाळी एकत्रच भाजून घेणार आहोत। या डाळी भाजायला आपल्याला 7 ते 8 मिनटं लागतील। आपण त्या व्यवस्थित अशा भाजून घेणार आहोत। या पण डाळी करपवायच्या नाही आहेत आपल्याला। डाळींचा भाजलेला वास येतो मग समजायचं की आपली डाळ भाजून तयार आहे। 7 मिनटं झालेले आहेत, आपली ही डाळ पण भाजून तयार आहे। तुम्ही पाहू शकता डाळ करपवलेली नाही आहे, व्यवस्थित खमंग खरपूस अशी आपण भाजून घेतलेली आहे। आता आपण ही काढून घेऊया। आपण हे पोहे, धने, ओवा, जिरे आणि साबुदाणा जो घेतलेला आहे तो आता आपण एक एक करून इथे भाजून घेणार आहोत। मी पहिले धने टाकत आहे। धने आपण व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। 1-2 मिनटं फक्त आपण धने भाजून घेणार आहोत। एक 2 मिनटं धने आपण भाजून घेतलेले आहेत। आता आपण हे काढून घेणार आहोत आणि याच्यामध्ये जिरे आणि ओवा एकत्र टाकून घेणार आहोत। आपण जिरे टाकून घेणार आहोत आणि ओवा पण टाकून घेणार आहोत। हे आपल्याला 2 मिनटं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। 2 मिनटं जिरे आणि ओवा भाजून घेतलेला आहे, हा काढूया आणि आपण साबुदाणा टाकून घेणार आहोत। आपण आता साबुदाणा टाकून घेणार आहोत। साबुदाणाही 2 मिनटं परतवून घेणार आहोत व्यवस्थित आणि काढून घेणार आहोत आणि मग आपण पोहे भाजून घ्यायचे आहेत। साबुदाणा पण इथे आपला भाजलेला आहे। आता आपण हा काढून कढईमध्ये पोहे टाकून घेणार आहोत। आपण आता पोहे टाकून घेणार आहोत। पोहे आपले साधारण 1-1.5 मिनटामध्ये भाजून होणार आहेत। लगेचच पोहे भाजायला वेळ नाही लागत, लगेच करपतात ते। सगळ्यात शेवटी पोहे टाकायचे, कढई पण आपली गरम असते त्याच्यामुळे पोहे हे लगेचच भाजून होतात। तुम्ही इथे पाहू शकता सगळी भाजणी आपली भाजून तयार आहे। व्यवस्थित मिक्स करून घेत आहे मी। आपण ही भाजणी पूर्ण थंड झाल्यानंतर गिरणीमध्ये दळायला द्यायची आहे आणि गिरणीमध्ये दळताना व्यवस्थित नीट बारीक दळून आणायची आहे। गव्हाच्या पिठावरती भाजणी दळायची नाही आहे आपल्याला, डाळीच्या पिठावरतीच भाजणीचं दळण दळून आणायचं आहे। तुम्ही जर का घरी घरघंटीवरती दळणार असाल तर आधी डाळीचं पीठ बारीक करून घ्या आणि नंतर तुम्ही भाजणी करून घ्या। भाजणी व्यवस्थित बारीक दळून आणा तरच आपली चकली चांगली होणार आहे। भाजणी दळून आणल्यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये यापासून चकली कशी तयार करायची हे आपण पाहणार आहोत, तेव्हा व्हिडिओ नक्की पहा, भाजणीचा व्हिडिओही नक्की पहा आणि सेम मी जे प्रमाण सांगितले त्या प्रमाणात तुम्ही भाजणीचं प्रमाण घेऊन भाजणी तयार करा व गिरणीतून दळून आणा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।